विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या आठवड्यात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना पात्र ठरवले. त्याचवेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत शिवसेना ठरवलं. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेतला. राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला, त्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे गटाने म्हटलंय. नुकतीच ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले होते. त्याच दिवशी राहुल नार्वेकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मी कायदा संविधानाला धरून निर्णय दिलाय, कोर्ट निर्णयात बदल करणार नाही असा विश्वास व्यक्त केला. याचिका दाखल झाली असेल तर नोटीस जारी होणं स्वाभाविक आहे, कारण कोर्ट दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देणार नाही. मी निर्णय दिलाय तो कायद्यातील तरतुदी, संविधानातील तरतूद आणि शेड्यूल 10 मधील तरतुदीनुसार दिलाय, योग्य निर्णय दिलाय. या ऑर्डरमध्ये कुठला बदल होईल असं वाटत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.